तर आपण आता राजापूरमध्ये जातोय. राजापूर तालुक्यात आज सकाळपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय. नदी नाले त्यामुळे ओसंडून वाहायला लागले. राजापुरातील अर्जुना कोदवली नदीच्या पाणी पातळीमध्ये घट झाली आहे. मात्र रविवारी नद्यांना पूर आलेल्या ज्या पुराचं पाणी आहे ते बाजारपेठेमध्ये शिरलं होतं. मात्र सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर याची अपडेट जाणून घ्या आमचे प्रतिनिधी सचिन सावंत यांच्याकडून. सचिन, रत्नागिरीमध्ये पावसाची काय खबर बात? सध्या तरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी पाऊस जो आहे हा थांबलेला दिसतोय. मात्र राजापूरला सकाळपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढलेला. आता सध्या राजापूरचा जो पावसाचा जोर आहे तो कुठेतरी थांबलेला आहे. मात्र गेल्या 2 दिवसापासून जी पूरपरिस्थिती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती ती जगबुडी नदी असेल किंवा कोदवली किंवा अर्जुना नदी असेल कावेरी नदी असेल ह्या आता नद्या ज्या आहेत ह्या प्रमुख 4 नद्या ह्या आता इशारा पातळीच्या खाली धावत आहेत. सगळीकडची पूर परिस्थिती जी आहे म्हणजे ते संगमेश्वर असेल किंवा चिपळूण असेल खेड असेल राजापूर असेल लांजा असेल ही पूर परिस्थिती जी आहे ती आता कुठेतरी पूर्वपदावर आलेली पाहायला मिळते. नद्या ज्या आहेत ह्या इशारा पातळीच्या वरती धावत आहेत. परंतु ऑरेंज अलर्ट रत्नागिरी जिल्ह्याला आज जारी करण्यात आलेला आहे त्यामुळे मुसळधार पाऊस परत एकदा होण्याची शक्यता आहे आणि ही इशारा पातळीच्या ही धोका पातळीमध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सध्या मात्र परिस्थिती ही नियंत्रणात असल्याचं चित्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. जी, अपडेट घेत राहणार आहोत सचिन. तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पुढे एक मोठी अपडेट समोर येते, ती म्हणजे परशुराम घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा फटका बसल्याचं कळतंय. मुसळधार पावसामुळे दगड आणि माती ही रस्त्यावर आली आहे. रस्त्यावर दगड आणि माती आल्यामुळे वाहतूक संतगतीनं सध्या सुरू आहे. आपण हे दृश्य परशुराम घाटातली पाहतोय. दगड आणि माती जी आहे ती संपूर्ण रस्त्यावरती साचली आहे आणि त्याचा परिणाम कुठेतरी वाहतुकीवरती झालाय. वाहतूक सध्या संतगतीनं होतीये. तर आपण अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून. चंद्रकांत, परशुराम घाटामध्ये सध्याची पावसाची काय स्थिती आहे आणि जी दगड आणि माती या मार्गावरती निर्माण झाली आहे ती काढण्याचं काम सुरू झालंय का? हो, नक्कीच. सकाळपासून ती महामार्गावरती परशुराम घाटात आलेली दगड आणि माती ठेकेदाराच्या मशिनरींनी काढली गेलेली आहे. पण मात्र अजूनही पावसाचा जोर त्या ठिकाणी कायम आहे. त्याच्यामुळे जी संरक्षण भिंत जिथून सुरू होते त्याच्या अलीकडे म्हणजे अर्धवट काम त्या संरक्षण भिंतीचं झालं होतं आणि तिथून सगळ्यात दरड आणि मातीचा जो पाण्याचा फ्लो आहे तो त्या परशुराम घाटामध्ये येतो. त्याच्यामुळं अनेक वेळा जर पावसाचा जोर वाढला तर या घाटामध्ये हा रस्ता आहे की नदी अशाच परिस्थिती निर्माण होते त्याच्यामुळं अपघात होतात. 2 दिवसापूर्वी देखील एसटी बसची एका दुचाकीला धडक बसली आणि 3 जण जखमी झाले होते. वारंवार अपघात होतात त्याला कारणीभूत कुठेतरी ही दरड आणि माती येते. काल मुसळधार पावसामध्ये देखील अशा प्रकारे माती परशुराम घाटात आली. त्याचबरोबर भोसते घाट जो आहे त्या भोसते घाटामध्ये देखील दरड आणि माती येत असल्यामुळे त्या भोसते घाटातून देखील एकेरी मार्ग सुरू आहे. एक लेन जी आहे ही बंद करण्यात आलेली आहे. तसंच परशुराम घाटामध्ये देखील एकेरीच वाहतूक सुरू आहे कारण गेल्या महिन्यामध्ये जी डोंगरचा भाग खचला होता त्यामुळे ती एक लेन तर बंद आहेच परंतु जी लेन सुरू आहे त्या लेनवरून प्रवास करताना सुद्धा आता मुसळधार पावसात अशा आपत्तीचा सामना जो आहे तो वाहन चालकांना करावा लागतोय कारण भोसते घाट असेल किंवा परशुराम घाटात असेल दोन्ही घाटामध्ये दरड कोसळणीचं प्रमाण जे आहे ते आता सध्या सुरू आहे. बरं, चंद्रकांत, अपडेट घेत राहणार आहोत आणि वाहतूक कधी पूर्ववत होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर पुढची बातमी ही चंद्रपूरमधून येते आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा आता ओसरलाय आणि त्यामुळे जिल्ह्यातील स्थिती जी आहे ती देखील नियंत्रणात आली आहे. अंधारी नदीची पाणी पातळी देखील कमी झाल्यानं चिचपल्ली जवळच्या पुलावरचं पाणी देखील ओसरायला आता सुरुवात झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर मूल हा जो महामार्ग आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. वर्धा नदीची पाणी पातळी देखील नियंत्रणात आली आहे. चंद्रपूर भोयगाव गडचांदूर हा मार्ग देखील आता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तर इरई धरणाचे सर्व 7 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले आहेत. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं इरई नदी ही दुथडी भरून वाहती आहे. तर याबाबत अपडेट जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी हैदर यांच्याकडून. हैदर, चंद्रपूरमधली स्थिती पावसाची काय आहे? गेल्या 2 दिवसापासून चंद्रपूरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस बरसलाय मात्र तो आता ओसरायला सुरुवात झालाय असं समजतंय. मागील 2 दिवसापासून पावसाने अक्षरशः चंद्रपूर जिल्ह्याला हा झोडपलेला आहे. परंतु सध्या पावसाने जे उसंत घेतलेलं आहे आणि आज पुन्हा रेड अलर्ट दिले असल्यामुळे सध्या शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद आहे.
पूर ओसरायला सुरुवात झालेली आहे. वर्धा नदीचा पाणी कमी असल्यामुळे नद्या ज्या आहेत इरे नदीचे ते प्रवाहित होत आहे. इरे धरणाचे सातही दरवाजे उघडले असल्यामुळे इरे नदी सध्या ओसंडून वाहत आहे. त्यासोबतच मूळ चंद्रपूर मार्ग सुरू झालेला आहे, भोयगाव मार्ग हा सुरू झालेला आहे, परंतु सध्या तरी जे इरे नदी आहे त्या ती ओसंडून वाहत असल्यामुळे एक मोठी पुढ्या काही तासात जर पाऊस मोठ्या प्रमाणात झाला तर एक पुन्हा पूर परिस्थिती जी आहे ती निर्माण होऊ शकते. जी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. चंद्रपूर नंतर आपण जातोय कोल्हापूरमध्ये. कोल्हापुरामध्ये पावसाचा जोर जो आहे तो अद्यापही कायम आहे आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये 3 इंचानं वाढ झाल्याचं कळत आहे. पंचगंगा ही इशारा पातळी गाठणार असल्याची चिन्ह आता कुठेतरी निर्माण झाली आहेत. पंचगंगा नदीचं पाणी हे शहराच्या दिशेनं जायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनानं नागरिकांना स्थलांतर करण्याचं आवाहन केलं आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला असून जवळपास 86 बंधारे हे पाण्याखाली असून अनेक भागांची वाहतूक यामुळे विस्कळीत झाली आहे. यामध्ये कोल्हापूर गगनबावडा आणि कोल्हापूर रत्नागिरी मार्गाचा समावेश आहे. तर रत्नागिरी धरण सुद्धा जवळपास राधानगरीचे धरण आहे ते सुद्धा 82%हून अधिक भरल्याचं कळत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासन हे अलर्ट मोडवर गेलं आहे. एनडीआरएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्या आहेत. तर आज होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा ज्या आहेत त्या देखील या पार्श्वभूमीवरती रद्द करण्यात आल्या आहेत. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून. ज्ञानेश्वर, कोल्हापूरमध्ये पावसाची सद्यस्थिती काय आहे? ज्ञानेश्वर, शतात शहर आणि परिसरामध्ये पावसाचा जोर कमी असला तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र मुसळधार पाऊस होते. त्यामुळे गेल्या 24 तासापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या इशारा पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. अवघ्या काही तासातच पंचगंगा नदी आहे ती इशारा पातळी गाठणार आहे. मी सध्या पंचगंगा घाट परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर पंचगंगा नदीचं पाणी गायकवाड बंगल्याजवळ जाऊन पोहोचलेलं आहे. लो लाईन एरियामध्ये आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लो लाईन एरियामधल्या लोकांचं स्थलांतर आहे ते हाती घेतलेलं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेने 8 कुटुंबाचं स्थलांतर आहे ते रात्रीच केलेलं आहे. सुतारवाडा परिसरातली ही सगळे नागरिक आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आहे ते धरण क्षेत्रामध्ये पाऊस होत असल्यामुळे जवळपास 86 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक मार्गाची वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे. कोल्हापूर गगनवाडा, कोल्हापूर रत्नागिरी ह्या मार्गावरची वाहतूक सुद्धा आहे ती सध्या बंद असल्याचं पाहायला मिळते. त्यामुळे या मार्गावरून कोकणाचा संपर्क आहे तो कोल्हापूरचा तुटलेला आहे. पंचगंगा नदीचा विचार करायला गेलं तर ज्या पद्धतीनं पंचगंगा नदीला ज्या अनेक नद्या मिळतात त्या सगळ्याच नद्या आता दुथडी भरून व्हायला सुरुवात झालेली आहे. याशिवाय राधानगरी धरण सुद्धा 82% वर आहे ते भरलेलं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासन सध्या अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळते. एनडीआरएफची पथकं आहे ती कोल्हापूरमध्ये तैनात करण्यात आलेली आहे. याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन हे सुद्धा या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं पाहायला मिळते. पावसाचा विचार करता शिवाजी विद्यापीठांना आज होणाऱ्या परीक्षा सुद्धा आहेत त्या स्थगित केलेल्या आहेत. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरला यावर्षी सुद्धा महापुराचा फटका बसेल की काय अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं कर्नाटक प्रशासनाशी संपर्क साधून आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवण्याचा प्रयत्न आहे तो सुरू केलेला आहे. कारण या धरणाच्या बॅकवॉटरमुळे आहे ते कोल्हापूरला नेहमीच आहे ते पूरस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाचा हा सध्या संपर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये उघडझाप सुरू असली तरी धरण क्षेत्रामध्ये मात्र दमदार पाऊस होतोय आणि कोल्हापूरला त्यामुळे यावर्षी सुद्धा महापुराचा धोका आहे तो संभवतोय. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज झाले आणि काही तासातच आहे ते पंचगंगा नदी इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे ती व्यक्त केली जाते. अपडेट घेत राहू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर आपण कोल्हापूरची ही स्थिती पाहतोय. पंचगंगा नदी एकीकडे पाणी पातळीमध्ये तिच्या वाढ होताना दिसते तर काही बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर देखील कायम आहे आणि अशा स्थितीमध्ये एनडीआरएफची तुकडी देखील तैनात करण्यात आली आहे. पाणी पातळीमध्ये आपण ही वाढ पाहू शकतो आणि त्यामुळे सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. स्थानिकांना स्थलांतराचं आवाहन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवरती पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफची टीम देखील सज्ज झाल्याचं कळतंय. प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. एनडीआरएफच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आल्यात. कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात सध्या पाऊस बरसतोय आणि याच पार्श्वभूमीवरती सखल भागामध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे. पंचगंगा नदी जी आहे ती धोक्याच्या आणि इशारा पातळीकडे वाटचाल करताना दिसते, त्यामुळे कोल्हापूरकरांना सतर्कतेचं आवाहन करण्यात येत आहे.
तर आपल्या बरोबर एनडीआरएफचे जवान ब्रिजेश सिंह आहेत. ब्रिजेशजी, तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. सध्यस्थिती कोल्हापूरची आम्ही पाहतोय. एकीकडे पंचगंगा नदी पाणी पातळी इशारा पातळीकडे वाटचाल करते, तर दुसरीकडे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. संपूर्ण कोल्हापूरच्या स्थितीबद्दल काय सांगाल आणि कोल्हापूरकरांना काय आवाहन कराल? मॅडम, मैं ब्रिजेश कुमार बोल रहा हूँ, पर मैं हिंदी में बोलना पसंद करूंगा. जी, जी, मराठी जी, नहीं बोल पाता ना. जी ब्रिजेश जी, तो अगर मुझे मराठी इसके अपेक्षा आप हिंदी में बात करेंगे तो मुझे ज्यादा सही आएगा. जी, कोल्हापुर की जो अभी बारिश की स्थिति है उसके बारे में आपका क्या मत है? नहीं, बारिश तो अभी फिलहाल रुक रुक के हो रही है, ज्यादा नहीं. कल की डेट अगर हम 21 तारीख की बात करें, 21 तारीख को थोड़ा सा ऑरेंज अलर्ट था, लेकिन अचानक ही रेड अलर्ट आया. लगभग 3 से 5 बजे के बीच काफी बारिश हो चुकी थी और पंचगंगा नदी का जलस्तर अभी वार्निंग लेवल के आसपास ही है. जी, तो अभी सिचुएशन अंडर कंट्रोल है और जो एनडीआरएफ की टीम है हमारे कमांडेंट श्री संतोष बहादुर सिंह के मार्गदर्शन में यहाँ पर आई हुई है और ये 15 जून से यहाँ पर है हमारी एनडीआरएफ की टीम, जो की यहाँ पर कोल्हापुर में अपना ये एनिमल हस्बेंड्री स्कूल है यहाँ पर स्टे है, जो पंचगंगा से लगभग 7 किलोमीटर की दूरी पर है प्रयाग चिखली एरिया से. और 2021 में मैंने वहाँ ऑपरेशन किया था, मैंने राहत और बचाव कार्य किया था. तो अभी तो फिलहाल सिचुएशन अंडर कंट्रोल है, सब कुछ ठीक है और जिला प्रशासन की तरफ से जो गाइडलाइंस दी जाती है वो मेरी लोगों से विनती है कि अगर कुछ भी यहाँ से जिला प्रशासन की तरफ से कोई गाइडलाइंस दी जाए तो वो उसका पालन करें. अगर बोला जाए कि आप लोग वहाँ से निकलें तो निकल जाना चाहिए. जी जी, धन्यवाद ब्रिजेश जी. तर वसई विरारसह मीरा भाईंदरमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. वसई आणि मीरा भाईंदरमधील सखल भागामध्ये आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी 1.5 ते 2 फुटांपर्यंत पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. तर आसोळे रोड, गालानगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय. द्वारका हॉटेलजवळ लावण्यात आलेला पंप सध्या बंद आहे आणि त्यामुळे आपत्कालीन यंत्रणेवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. रस्त्यांना नद्यांचं स्वरूप प्राप्त झाल्यामुळे अनेकांची वाहनं बंद पडायला लागली आहेत. पाण्यातून मार्ग काढताना लोकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते. तर पुढे रत्नागिरीमध्ये आपण जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसापासून सतत पाऊस कोसळतोय आणि त्याचमुळे गड नदीला पुन्हा एकदा पूर आला आहे. गड नदीच्या पुराचं पाणी हे मागजन बाजारपेठेमध्ये शिरलंय. गेल्या 15 दिवसापासून गड नदीचं पाणी बाजारपेठेमध्ये शिरतंय आणि त्यामुळे दुकानदारांसह व्यापाऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. बाजारपेठेमध्ये पाणी शिरून त्याची शासकीय यंत्रणेकडून अद्याप दखल घेतलेली नाहीये, त्यामुळे आमच्याकडे कधी लक्ष देणार असा संतप्त सवाल जो आहे तो व्यापारी उपस्थित करतायत. तर खेडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर कमी झालाय. काल धोक्याच्या पातळीवरती वाहणारी जी जगबुडी नदी आहे तिची पाणी पातळी देखील आता ओसरली आहे. गेल्या 24 तासापासून एकविरा नगर परिसरामध्ये पाणी साचल्यानं बंद असलेला खेड दापोली राज्य महामार्ग जो आहे तो देखील आता सकाळी 6 वाजल्यापासून वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलाय. नदीची पाणी पातळी कमी झाली तरी जगबुडी नदी ही धोक्याच्या पातळीवरून वाहती आहे. काल काही प्रमाणामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती, मात्र आता संपूर्ण परिस्थिती ही नियंत्रणात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या भरणे नाक्याजवळील जगबुडी नदीवरील नव्यानं बांधलेल्या पुलाला आता तडे गेल्यानं आणि पुलाचा काही भाग खचल्यामुळे मुंबईच्या दिशेनं येणारी वाहतूक आता मंदावली आणि ती संपूर्णतः बंद झाली आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी पोलीस वाहतूक जी आहे ती दुसऱ्या मार्गानं वळवत आहेत. रात्रभर महामार्ग जो आहे तो पोलिसांनी इतर मार्गाला वळवल्याचं दिसून येत आहे. रात्री उशिरापर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी हजर होते. आज पुलाची पाहणी केली जाणार असून दुरुस्तीचं काम देखील हाती घेतलं जाणार असल्याची माहिती या पार्श्वभूमीवरती समोर आली आहे. तर पुढे आपण जातोय गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीमध्ये अद्यापही पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती ही जैसे थेच असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सध्या पर्लकोटा नदीला आलेला पूर ओसरला असला तरी सुद्धा नदीवरील पूल जो आहे तो पाण्याखालीच आहे, त्यामुळे भामरागड तालुक्याचा संपर्क मात्र संपूर्णतः तुटला आहे. सिरोंचा अलापल्ली आणि अलापल्ली भामरागड असा हा 2 राष्ट्रीय महामार्गासह तब्बल 28 पेक्षा जास्त मार्ग जे आहेत त्या पार्श्वभूमीवरती बंद करण्यात आले आहेत.
पाल नदीवरचा पूल ओसरल्यामुळे नागपूर मार्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र गोसीगुरुड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं हा मार्ग परत बंद होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे. तर वैनगंगा आणि इंद्रावती नदीनं धोक्याची पातळी गाठली असून गोदावरी नदीत तब्बल 8,00,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो आहे तो होतोय. या नदीवरील आणि नदीच्या आसपासच्या गावांना सतर्कतेचा इशारा या पार्श्वभूमीवर देण्यात आलाय. आजही पावसाचा इशारा देण्यात आलाय, त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा आणि महाविद्यालयांना देखील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या. तर गडचिरोलीमध्ये पावसाची संततधार सध्या सुरू आहे, त्यामुळे नदी नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत. गडचिरोलीतून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते, त्यामुळे गोदावरी नदीतून तब्बल 8,00,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या कालेश्वरजवळ गोदावरी नदीनं धोक्याची पातळी पार केली आहे. मेडीगट्टा कालेश्वर या धरणाचे सगळे दरवाजे या पार्श्वभूमीवरती खुले करून करण्याचं जे आवाहन आहे ते प्रशासनानं केलं आहे. त्याचबरोबर गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे. गडचिरोलीनंतर बातमी येते गोंदियामधून. गोंदिया जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया शहरातील अंडरग्राऊंड पुलाखाली पाणीच पाणी साचलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय. या गुडघाभर साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मोठी कसरत करावी लागते, हीच दृश्य आपण पाहतोय. या मार्गावरून बाईक, कार, रिक्षासह शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन देखील प्रवास करते. मात्र पावसाच्या या भरलेल्या पाण्यातून या सगळ्यांनाच धोकादायक प्रवास करावा लागतोय, त्यामुळे रेल्वे विभागानं याकडे लक्ष देण्याची मागणी सध्या जोर धरली आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ होताना दिसते आहे. त्यामुळे नद्यांचं पाणी जे आहे ते आता पात्राबाहेर यायला सुरुवात झाली आहे. तर पलूस तालुक्यातील औदुंबर इथं दत्त मंदिरातही पाणी शिरल्याची स्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे भाविकांना मंदिराकडे जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा देखील दिला गेला. तर आता मराठवाड्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही तालुक्यातील तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा हा 4.13% आल्याचं कळतंय. पावसाळा सुरू होऊनही 2 महिने होत असले तरी धरण क्षेत्रामध्ये पाणी पातळी जी आहे ती पुरेशी वाढलेली नाही आहे, त्यामुळे केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा सध्या शिल्लक असल्याची माहिती पाटबंधारे विभागानं दिली आहे. तर या सर्व सविस्तर बातम्यांचं बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र बातम्यांचा गसा सुरू राहणार आहे, तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.